महावितरण कंपनीनं थेट विद्युत पुरवठा खंडित करण्याचं धोरण तातडीनं मागे घ्यावं, वीज ग्राहकांशी चर्चा करून थकीत बिल भरण्यासाठी हप्ते करून द्यावेत अशा सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार यापुढे विद्युत पुरवठा खंडित करण्याऐवजी ग्राहकांशी संवाद साधून वीज बिल वसुलीसाठी मार्ग काढण्यात येईल असं महावितरणचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांनी सांगितलं. थकबाकीच्या कारणावरून विद्युत पुरवठा खंडित करण्याचा धडाका महावितरणनं लावलाय. त्याबद्दल वीज ग्राहकांच्या तक्रारी आल्यानं आज आमदार चंद्रकांत जाधव यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. गेल्या 1.5 वर्षात कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे व्यापार उद्योग आणि व्यवसाय ठप्प आहेत. रोजगार बुडाल्यामुळे नागरिक आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे थकीत वीज बिल भरण्यासाठी महावितरणनं हप्ते करून द्यावेत. महावितरणच्या विभागीय कार्यालयात ग्राहक सुविधा केंद्र सुरू करावं. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वीज ग्राहकांच्या समस्या सोडवाव्यात. पूर्वसूचना दिल्याशिवाय कोणाचाही विद्युत पुरवठा खंडित करू नये अशा सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी दिल्या. त्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नमतं घेतलं. यापुढे थेट वीज पुरवठा खंडित न करता वीज बिल वसुलीसाठी चर्चेतून मार्ग काढण्यात येईल असं महावितरणचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांनी सांगितलं. बैठकीला श्रीकांत पोतनीस, संजय शेटे, संजय पेंडसे, दीपक चोरगे, अजित कोठारी, शिवाजीराव पवार, प्रशांत शिंदे, राहुल नष्टे, तेजस धडाम यांच्यासह महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.